मुनगंटीवार आणि समस्त भाजप हे रामाचं नाव घेऊन सत्तेत आले, याच्यापुढेही ते रामाचं नाव घेऊनच सत्तेत येणार आहेत, येण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला फक्त त्यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही राम 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 करत असता तेव्हा रामाचा इतिहास जो आहे रामायणामध्ये तो तरी निदान पाठ करावा. राम जेव्हा श्रीराम जेव्हा वनवासात जायला निघाले तेव्हा आपलं सिंहासन त्यांनी भरताला देऊ केलं, पण भरताने सिंहासनावर न बसता रामाच्या पादुका ठेवल्या आणि मग राज्य चालवलं. एवढा म्हणजे एवढा रामाचा आदर्श कमीत कमी डोळ्यासमोर ठेवावा, रामाचा आदर्श घेऊन भाजपने वागावा. राज्य चाललंय, व्यवस्थित चाललंय, कुठे काय अडचणी नाही. मुख्यमंत्री आमच्याशी बोलतायत, दररोज चर्चा करतायत, काय विषयावर तुम्ही काय भूमिका घ्यायची हे सांगतायत, ते निरोप येत आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलतोय, VC वर बोलतोय. तर राज्यासाठी म्हणून आजारी असं म्हणजे मुख्यमंत्री आजारी आहेत हे कोणीही नाकारत नाही, पण जर आजारपणात त्यांना सांगितलं असेल की थोडंसं कमी दगदग करा, तर आपला मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांचा मुख्यमंत्री आहे, ते त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा देण्याच्या ऐवजी उगाच राजकीय असा थैथयाट करायचा की आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे. आपले वडील जर अंथरुणाला खिळले असतील तर आपण त्यांची सेवाच करतो ना. आपली पोरगी किंवा पोरगा आजारी असेल किंवा आई आजारी असेल तर त्याची सेवाच करतो ना. तेव्हा मुख्यमंत्री असला तरी तो माणूसच आहे आणि आजारपण हे नैसर्गिक असतं.